नमस्कार मुलांनो, जालिहार इथल्या येरळा प्रोजेक्ट सोसायटी या संस्थेमध्ये तिथल्या मुलांसाठी शाळेतल्या आपण घेतलेलं अश्विनी जप्तीवाले स्मृती प्रतिष्ठानतर्फे घेतलेलं शिबिर, त्याचा वृत्तांत गेले काही शनिवारवार आपण पाहत होतो, ऐकत होतो. आज आपण त्याचा समारोप करूया. त्यामुळं त्यासाठी मी जसं काल म्हटलं की काल तुम्ही मोबाईल कीर्तन पाहिलं, त्याच्या आधी बावळट रामू पाहिलं आणि हिमोग्लोबिन पोवाडा पाहिलात, त्याप्रमाणे आजच्या या भागामध्ये आपण यशस्वी पुणेकर यांनी भरतनाट्यम या नृत्य प्रकारामधून सादर केलेलं नृत्याचा आविष्कार आपण पाहणार आहोत. यशस्वी पुणेकर यांचं अरंगेत्रम झालेलं आहे आणि त्यांनी अतिशय सुचेता भिडे चापेकर यांच्याकडे, या गुरूंकडे आपल्या शिक्षण घेतलेलं आहे. अजूनही त्यांचं शिक्षण चालू आहे. तर अशा यशस्वी पुणेकरांनी सादर केलेलं नृत्य प्रकारही आपण पाहणार आहोत. खूपच छान मजा येणार आहे आपल्याला. आणि त्याबरोबरच शिबिरादरम्यानचे काही फोटो, जे आत्तापर्यंत तुम्हाला दाखवू शकलो नाही, ते दाखवणार आहे. आणि शिबिराचा इथंच आपण आज समारोप करणार आहोत. धन्यवाद. त्याच्यामध्ये स्तुती आहे, देवाच्या स्तुतीपरच नृत्य असतात बहुतेक. आणि विष्णूची ही स्तुती आहे, तो गरुडावर बसणारा आहे, सगळ्या भक्तांचं रक्षण करणारा आहे, तो शेषशाही नावाचा आहे, असं त्याचं वर्णन या नृत्यामध्ये केलेलं आहे. ते तुम्हाला मी परवा दिवशी जे म्हटलं की आपल्याला एकही शब्द न बोलता सुद्धा ऍक्शन मधनं आपल्याला जे काही म्हणायचं ते सांगता येतं, ते नृत्यातून सांगता येतं.